हॅलो एव्हरीवन, मी वर्षा आणि माझी ससूबाई तुमचं स्मार्ट रेसिपी मराठीमध्ये स्वागत करते. आजची रेसिपी आहे आपली प्रसादाचा शिरा. तो कसा करायचा, कसा भाजायचा, चला तर मग ते बघूया. अशाच स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीसाठी स्मार्ट रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. यासाठी आपल्याला लागणारे साहित्य: पाव छोटा चम्मच वेलची पावडरची पूड, किसमिस घेतलेले 3 मोठे चम्मच, बदामाचे काप 3 मोठे चम्मच, काजूचे काप 3 मोठे चम्मच, जायफळ घेतले, हे जायफळ आपण वेळेवर किसून टाकूया, ते लागलं आपल्याला 1/2 छोटा चम्मच, रवा आहे 1/4 ग्रॅम, साखर 1/4 ग्रॅम आणि तूप, गाईचं तूप घेतले आपण, प्रसादाचा शिरा करतोय अर्थातच गाईचं तूप लागेल, तर 1/4 ग्रॅम आपण गाईचं तूप घेतलेले, दूध घेतलेले गाईचं दूध हे 1/2 लिटर घेतलेले, हे कच्चं दूध आहे, हे गरम केलेलं नाही आहे. मी आता ही नॉनस्टिकची कढई घेतली आहे, नॉनस्टिकची, ॲल्युमिनियमची, ह्या कढई व्यवस्थित असतात. यामध्ये आपण जेव्हा रवा भाजतो ना, हा व्यवस्थित भाजला जातो आणि हा जळत पण नाही. हा जो प्रसाद भाजतो ना आपण, याचं खरं शास्त्र जे आहे ते पितळी भांड्यामध्ये भाजला जातो हा प्रसाद. पण आपल्याजवळ पितळी पातेले नसेल तर आपण याचा वापर करू शकतो. आता आपण सर्वात प्रथम तूप टाकून घेऊया. मी गॅसची फ्लेम ही अगदी कमी ठेवलेली आहे. आता आपण ह्यामध्ये रवा टाकून हा व्यवस्थित असा भाजून घेऊया. आपण हा रवा मीडियम गॅसवर असा व्यवस्थित भाजून घेऊया. रवा भाजताना गॅसची फ्लेम कधीच ही मोठी ठेवायची नाही, हाय ठेवल्यामुळे हा रवा व्यवस्थित भाजला जाणार नाही आणि प्रसादाची चव पण तशी लागणार नाही. म्हणून आपण हा मीडियम गॅसवर व्यवस्थित असा भाजून घेणार आहोत. रवा हा आपल्याला अगदी असा मस्त खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला हा व्यवस्थित भाजायचा आहे. जेव्हा आपण हा रवा कढईत घेतला ना, तेव्हा याचा कलर असा पांढरा होता. आपल्याला ह्या रव्याचा कलर असा पिवळसर असा दिसेपर्यंत याला व्यवस्थित असा मस्त खरपूस असा छान भाजून घ्यायचा आहे. तो असा भाजताना बरोबर आपल्याला असा हा उलटनीला असा हलका लागतो, म्हणजे आपला हा रवा व्यवस्थित असा भाजला जातो. याचा प्रसाद हा असा छान लागतो. हा रवा आपण याचा मस्त खमंग वास येईपर्यंत आपण हा भाजून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये दूध टाकूया. आता हे 1/2 लिटर दूध आहे, आपण बघूया आपल्याला कितपत दूध लागतं ते. आपण बघूया आपल्याला कसं दूध लागतंय ते. तुम्ही बघू शकता कसं असं रवा हा सर्व दूध त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होतंय. आपण तसतसं दुधाचं प्रमाण हे वाढवून राहिलेलं आहे. मी दूध थोडं थोडं करून ॲड केलेले आहे. जवळपास मला 400 ml दूध लागलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं. आता आपण यामध्ये साखर टाकूया. रवा हा तुपामध्ये जवळपास मी 7 ते 8 मिनिट व्यवस्थित असा मस्त खमंग भाजून घेतला होता. आता आपण यामध्ये जायफळ किसून टाकूया. आपण जायफळ हे वेळेवर का किसतो, कारण की याचा फ्लेवर आहे ना हा खूप खूप छान येतो. आधी जायफळ हे किसून ठेवायचं नसतं. मी याची कधीच पावडर करून ठेवत नाही, मी जायफळ हे वेळेवरच किसून टाकते. याचमध्ये आपण आता ही वेलची पावडर टाकून घेऊया. हे सर्व मिश्रण एकजीव असं मिक्स करूया. मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे. आता हे झाकण ठेवून आपण याची 5 मिनिट वाफ आणून घेऊया. 5 मिनिट पण नाही लागली आपल्याला, त्याच्या आधीच झालेलं आहे. ही जी झाकणाला अशी आपण जे झाकण ठेवलं होतं त्याला ही जी वाफ लागलेली आहे, आपल्याला एवढाच वेळ ठेवायचा आहे. मी आता हे झाकण काढून घेते. तुम्ही बघू शकतात हे बघा सर्व असं तूप सुटतं आहे. आता आपण ह्या प्रसादामध्ये काजूचे काप, बदामाचे काप आणि हे किसमिस टाकून एकदा मिक्स करून घेऊया. हा प्रसाद आपला रेडी आहे. आता मी गॅस बंद करते. जर आपल्याला 1 किलोचा प्रसाद करायचा असेल तर 1 किलो म्हणजे सर्व मिश्रण मिळून 1 किलो, तर आपण त्यासाठी 1/2 किलो रवा घेऊया, 1/2 किलो साखर आणि 225 ग्रॅम तूप. हे खूप झालं, गाईचं तूप हे 225 ग्रॅम घ्यायचं, 250 ग्रॅम हे जास्त होऊन जाईल.
आणि त्यासाठी आपल्याला गाईचं दूध लागेल ते 1 लिटर. त्यापासून आपला 1 किलोचा प्रसाद हा रेडी होऊन जाईल. तर हा प्रसाद आपला 50 ते 60 लोकांच्या हिशोबाने व्यवस्थित हा प्रसाद तयार होईल. चला आपला हा प्रसाद रेडी आहे. आता आपण हा पटकन काढून घेऊया. बघितलं तुम्ही किती छान असा आपला प्रसादाचा शिरा असा मऊसूत झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? अर्थातच आता श्रावण आहे, पुढे गणपती आहे, आपल्याला हा प्रसाद करावाच लागेल. तर आपण ह्या पद्धतीने प्रसाद करूया आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा की प्रसाद कसा होता ते. चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.